आपल्यासोबत आहेत लंकेसर. लंकेसर, आज तुम्ही महागणपतीचं दर्शन घेतलंय, आज नवीन भूमिका करतायत, शरद पवारांच्या गटात प्रवेश करतात अशी चर्चा आहे, नेमकं काय आहे? नाही, अजूक कुठली भूमिका घेतलेली नाही मी. आम्ही पुण्याला, आम्ही जे कोविडची महामारी देशावाली आणि त्या कोविडच्या कालखंडामध्ये मी असू किंवा आमच्या असंख्य सहकाऱ्यांनी त्या कोविडमधून आपल्या गोरगरीब जनतेला, शेतकरी बांधवांना, म्हणजे कष्टकरी कामगारी कामगार वर्गाला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट केले. आणि त्या कालावधीमध्ये ज्या काही गोष्टी माझ्या हृदयाला एक स्पर्श करून गेल्या, म्हणजे त्या कधी त्या गोष्टी मी कधी विसरू शकत नाही. नेमकं त्या घटना म्हणजे काय आहेत त्या गोष्टी, अशा जेणेकरून हा निर्णय घेण्याच्या वाटेवर आहात आपण? विषयाला वेगळं वळण देता, म्हणजे ज्या घटना मला हृदयाला स्पर्श करून गेल्या कोविडच्या कालखंडातल्या, राजकारणातल्या नाही बोलत, त्या बाबतीत मी एक पुस्तक लिहिलेलं आहे स्वतः. मी अनुभवलेला कोविड, मी अनुभवलेला कोरोना, याचं मी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात आज या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. पुण्यात ठेवण्यामागं कारण आहे की पुण्यामध्ये आमचे बहुतांशी लोकं पुण्यात असतात आणि मुंबईचे लोक, आमचे भागातले लोक मुंबईला असतात, त्या सगळ्या लोकांना एक सेंटर असावा म्हणून आम्ही एक तो सेंटर ठिकाणी ठेवलेला आहे. अजूक राजकीय भूमिका अजून काही कुठलीही असे निर्णय झालेला नाही. शेवट राजकारण क्षणाक्षणाला बदलत असतं. राजकारण कुठल्या वेळेला कुठला निर्णय घ्यायचा आपण सांगू शकत नाही, ठरून राजकारण होत नाही. तर पाहू काय पुढं काय व्हायचं ते पाहू. म्हणजे आज जी भूमिका घेणार आहात, कारण आज कोणतंही काम करताना माणूस श्री गणेशाचं पूजन करतं, त्याला नमन करतं. रांजणगावला आणि पुण्याला जाताना, रांजणगाव हे तुमच्यासाठी नवीन नाही आहे, पण आज तुम्ही दर्शन घेतलात, शरद पवार गटात जातात आहेत का, हे पक्क झालं आहेत की होत आहे? कुठल्या गोष्टीचा श्री गणेशा म्हणण्यापेक्षा मी एक धार्मिक प्रवृत्तीचा माणूस आहे. मी या ठिकाणाहून जातो आणि प्रत्येक वेळेस गणपतीचं दर्शन घेतो. हे सगळे आमचे सहकारी भेटले मला, दर्शन घेतलं आम्ही. आता हे विश्वस्तही दवाखान्यात देव आहेत आमचे, विश्वस्त आमच्या त्या अध्यक्षताही आहेत, त्यांना विचारा. मी बऱ्याच वेळा इथं मंदिरात येतो, त्यांच्या ऑफिसला पण भेट देऊन जातो, असं काय नाही. बरं, एक शेवटचा प्रश्न. अजितदादांनी या संपूर्ण जे जरतरच्या गोष्टी चालू आहेत, आज तुम्ही शरद पवार गटाकडे जात आहेत असं म्हटल्यानंतर अजित पवारांनी एक वक्तव्य केलं की जर तुम्ही त्या दिशेने जात असाल, तो काळ मला समजला, ती बातमी मला समजलेली आहे, पण एका मंत्र्याच्या कारणास्तव तुम्ही नाराज आहात, ते आपण बसून सॉल्व करू, पण तरीही जात असाल तर तुम्हाला व्हीप लागू होईल अशी, असं वक्तव्य त्यांनी केलं. नाही, मी अजून काय बातमी पाहिली नाही. तसं काय असलं, मी दादांशी बोलून ना, मी दादांना मानणारच कार्यकर्ता आहे ना. मी काल सकाळी दादांपाशी होतो ना, ते आमचा पर्सनल विषय आला आमचा दोघांचा, बोलू आम्ही, काय विषय नाही. उद्या मी जरी एखादा माझ्याकडून एखादा निर्णय चुकीचा झाला, ते दादा आमचे नेते आहेत, आमचे वरिष्ठ आहे, ते शेवट मी त्यांच्याकडे कधी पण अधिकाऱ्याने जाऊ शकतो ना. त्याच्यामुळं असं काही वक्तव्य माझ्या माहितीनुसार मी ऐकलं नाही. आणि तसं काही परिस्थिती वाटली तर मी दादांकडे जायला काय, मला काही कोणाचं मध्यस्थ लागतं का? कारण आम्हीसुद्धा राजकीय कालखंडामध्ये दादांनी आम्हाला एका विधानसभा मतदारसंघात काम करीत असताना भरपूर ताकद दिलेली आहे ना. ह्या गोष्टी काय विसरण्यासारख्या थोड्या आहेत. मग हे ज्या गोष्टी चालू आहेत किंवा ह्याच्या राजकारणात सध्याच्या घडीला बोलणं चालू आहे की तुम्ही शरद पवार गटाकडे जात आहेत, शरद पवार गटात सामील होत आहेत, याला फुल स्टॉप म्हणावा? राजकारण तुम्हाला एक सांगू का, 2019 विधानसभेची निवडणूक झाली आणि ते विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दोन वेगवेगळ्या विचाराचे पक्ष एकत्र आले. ते म्हणजे शिवसेना भाजप, क्षणिक एक बोलण्यात की राजकारण कुठं कतही टर्न होऊ शकतं. शिवसेना भाजप हे हिंदुत्ववादी विचारसरणीचा पक्ष, काँग्रेस राष्ट्रवादी हे बहुजन विचारसरणीचा पक्ष, पण आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, शिवसेना ही एकत्र तिन्ही आले. महाविकास आघाडी स्थापन झाली आणि उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले. नंतरच्या कालखंडात काम चालू असताना अचानक म्हणजे राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रिया चालू होती. मी शिंदेसाहेबांबरोबर होतो, 5 आम्ही बरोबर होतो, माझ्यासमोरून गाडीत बसते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तर आम्हाला मेसेज पडले की बरेच आमदार शिवचाप आहेत.
आणि शिंदे साहेबांनी भाजप बरोबर जाऊन सरकार स्थापन केलं हे कोणाला माहित होतं का? म्हणजे तसंच काहीतरी होईल, सध्या अजून पक्क नाही आहे पण होईल. गणपतीच्या मनात काय ते मला माहित नाही, गणपती काय बुद्धी देतील तसं होईल. आजचं दर्शन विशेष असेल गणपती, आजचं दर्शन जे आहे महागणपतीचं विशेष असेल. गणपती राया हे बुद्धीचे देवता आहे. गणपतरायांनी मला गाडीत बसल्यानंतर काही वेगळी बुद्धी दिली तर त्या पद्धतीने एखाद्या मार्गक्रम होईल. तर ज्या पद्धतीने लंके साहेब म्हणतायत की गणपती बाप्पा जो ज्या पद्धतीने मला बुद्धी देईल त्या पद्धतीने मी माझा पुढचा प्रवास, कारण राजकारणात कधी काही होऊ शकतं पण याच संपूर्ण घटनेनंतर सध्या राजकारणात लंके साहेब जे आहेत ते शरद पवार आणि अजित पवार गटात आहेत की नाही किंवा त्याच्यात जातात की नाही हा प्रश्न अनुत्तरितच राहिलेला आहे. रांजणगावरनं माझा सहकारी वाडकेसह धनंजय साबळे, मुंबई तक अहमदनगर.